नमस्कार, मी प्रियंका आणि आज आपण इयत्ता 5वीतील मराठी विषयाचा पाठ क्रमांक 14 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल अभ्यासणार आहोत. खरं तर महाराष्ट्राला संतांची भूमी असे म्हटले जाते. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अनेक थोर संत होऊन गेले, ज्यामध्ये संत तुकाराम महाराज असतील, गाडगे महाराज असतील, संत जनाबाई असतील. यांनी त्यांच्या वेगवेगळ्या रचना लिहून, अभंग लिहून, कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली आणि या समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केले. तर आज आपण यांच्यापैकीच एक असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कामाबद्दल समजून घेणार आहोत. खरं तर संत म्हटले तर त्यांचे अभंग, त्यांचे कीर्तन यासाठी ते प्रसिद्ध असतात. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अभंग, त्यांच्या रचना यांच्याबरोबरच त्यांनी अनेक वेगवेगळी कामं केली, ज्यामध्ये भारत स्वतंत्र होत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे. जेव्हा भारत स्वतंत्र होत होता त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वतःच्या रचनातील आणि खंजिरीचा वापर करून तरुणांच्या वेगवेगळ्या शिबिरामध्ये जाऊन त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना जागृत करत. याचबरोबर जेव्हा महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या विरोधात भारत छोडो ही चळवळ सुरू केली, तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या अनुयायांसह या चळवळीला पाठिंबा दिला. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही खूप महत्वाची कामं होती ज्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपला हातभार लावलेला आहे. जसे की व्यसन मुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्राम उद्योग, याचबरोबर जात धर्म निर्मूलन यासाठीही संत तुकडोजी महाराजांनी जनजागृतीचं मोठं काम केलं आहे. त्याचबरोबर साने गुरुजींनी पंढरपुराच्या मंदिरामध्ये म्हणजे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी उपोषण केले, त्याचवेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीही या उपोषणाला पाठिंबा दिला. आणि आचार्य विनोबा भावे यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर भूदान चळवळ जेव्हा सुरू केली, त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांमध्ये जनजागृती करून भूदान चळवळीला मोठा पाठिंबा दिला आणि त्यामुळे ते काम मोठ्या प्रमाणात उभेही राहू शकले. भूदान चळवळ म्हणजे भारत स्वतंत्र झाला तेव्हा विशिष्ट लोकांकडे खूप सारी जमीन होती आणि काही लोकांकडे काहीच नव्हती. तर ज्या लोकांकडे खूप सारी जमीन आहे अशा लोकांनी, ज्या लोकांकडे कमी जमीन आहे किंवा ज्यांच्याकडे जमीन नाहीये व शेती हा त्यांचा उदरनिर्वाहाचा मार्ग आहे, त्यांना आपली जमीन दान करावी असा तो भूदान चळवळीचा प्रकल्प होता. यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महत्वाची भूमिका निभावली आणि ही चळवळ खूप यशस्वी राहिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या चळवळीत खूप चांगलं काम केलं म्हणून त्यावेळेसचे भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली आणि तेव्हापासून तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे म्हटले जाते. याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक मोठं काम म्हणजे जपानमध्ये झालेली विश्व शांती परिषद व जागतिक धर्म परिषद या दोन्ही परिषदेंवरती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सल्लागार म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. तर या कामाबद्दलही आपण समजून घ्यायला हवं. या सर्वच कामांबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक ग्रंथही लिहिले आहेत. तर त्यांच्या या ग्रंथांपैकी ग्रामगीता हा सर्वात महत्वाचा ग्रंथ. तर आपण या पाठामध्ये आज राष्ट्रसंत महाराजांचे वेगवेगळी कामं तर समजून घेणार आहोतच, सोबतच त्यांनी लिहिलेले वेगवेगळे गद्य, पद्य आणि त्यांचे साहित्यही समजून घेणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ व्यवस्थित पहा, समजून घ्या आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कामाबद्दल जाणून घ्या. धन्यवाद.